काही कार्यक्रम घेता येत नाही आचारसंहितेमधून. तुम्ही याला राजकीय पण हेतू म्हणू शकता, कारण आम्ही ज्या विचारधारेनं काम करतो, आम्हाला जी काही विचारधारा अपेक्षित आहे, आम्ही ज्या शिवशाहू फुले आंबेडकरी विचारधारेनं संघटना काम करते, त्या विचारधारेला मानणार आहे किंवा त्या विचारधारेवर काम करणारं राज्य घटनेला सुरक्षित वाटणारं वातावरण असावं, त्या विचाराची पेरणी करणं. आम्ही काय कोणाचा प्रचार करत नाही, कुठल्या पक्षाला पाठिंबा देत नाही, पण त्या विचारांचा प्रचार प्रसार आम्ही करत असतो आणि त्याला पूरक असणाऱ्या विचारधारेला मानणाऱ्या पक्षांना त्याचा फायदा ऑटोमॅटिक होतो. याला तुम्ही राजकारण म्हणू शकता, कारण लोकशाहीमध्ये आम्ही मतदान करतो म्हणजे राजकारण करतो. जो मतदान करतो त्याचं प्रत्येकाची एक विचारधारा त्याने स्वीकारलेली असते, पक्ष निवडलेला असतो. आपण मतदान करतो म्हणजेच राजकारण करतो, पण आम्ही काय कोणाला पाठिंबा देत नाही, तो आम्ही ह्या पक्षाला मतदान करा म्हणत नाही, पण आम्ही आमचा विचार सांगत असतो. आणि आज जे सत्तेत पक्ष आहेत, ती पक्ष सत्तेत असल्यानंतर आम्हाला कुठंतरी असुरक्षित वाटतं. आमच्या विचारवंतांना पोलीस सिक्युरिटी घेऊन फिरावं लागतं, कुठे हल्ले होतात, पाठीमागं झालेले आपण अगदी दाभोळकर पानसरेपासूनच्या हत्या बघितलेल्या आहेत. या विचारांचं जे आत्ता सरकार आहे, ज्याला आपण आम्ही म्हणतो आमची काही विरोध विचार सरणे असणारे RSS, त्याला आमचा काही विरोधच राहिलेला आहे. आणि आम्ही जे काम करतो ते आमच्या विचारांना मानणारे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या नावानं काम करणारे जे काही पक्ष असतील, त्यांना त्याचा फायदा होतो, ते पूरक वातावरण तयार ह्या माध्यमातून होत असेल तर आम्हाला आनंदच आहे.